नमस्कार, भास्कर प्रोडक्शन प्रस्तुत संभळ या कार्यक्रमात मी आनंद पाटील आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळी, संपूर्ण देशात 51 शक्तीपीठं आहेत. त्या 51 मधली 3.5 शक्तीपीठं ही महाराष्ट्रात आहेत आणि त्यातलंच एक म्हणजे प्रसिद्ध तुळजापूर देवस्थान. या देवीला भगवती म्हणजे भवानी असं संबोधतात. ही छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी. जय भवानी. भवानी माझी आई, तुझा भवानी आई, आई.
तुळजापूरच्या भवानीची प्रकटीकरणाची एक कथा आहे. कर्दव ऋषींची पत्नी अनुभूती त्यांच्या मृत्यूनंतर मेरू पर्वता शेजारी मंदाकिनी नदीवर आश्रम बांधून तपश्चर्या करू लागली. कुकर नावाचा राक्षस याची तिच्यावर नजर पडली. त्याच्या मनात पापभावना जागृत झाली आणि त्यानं तिला स्पर्श केला आणि तिची तपश्चर्या भंग झाली. या असुरापासून वाचण्यासाठी तिनं देवीचा धावा केला आणि देवी त्वरित धावून आली. ही देवी मदतीसाठी त्वरित धावून आली म्हणून तिला त्वरिता असं संबोधलं जाऊ लागलं. त्वरिताचं नंतर तुळजा झालं आणि तुळजाचं तुळजा, हीच आपली प्रसिद्ध भवानी तुळजा भवानी. मंडळी, आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा शेअर करा आणि आमचे पुढचे अपडेट्स आणि पुढच्या मालिका पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरा.